नासिक के किसान ने 5 एकड़ गोभी के खेत पर चलाया ट्रक। नासिक में किसान नाराज, 1 रुपए की गोभी बिकने से नाराज किसान ने अपने खेत की पूरी गोभी की फसल ट्रैक्टर चलाकर नष्ट कर दी। 5 एकड़ गोभी के खेत में खड़ी फसल में चलाया किसान ने ट्रैक्टर। 1 रुपए की एक गोभी किसान से थोक मंडी में खरीद रहे हैं व्यापारी। किसान का नहीं निकल रहा खाद बीज का पैसा, किसान भूखे मरने की कगार पर। किसानों की सुनो सरकार। आज मी माझ्या 5 एकर शेतीमध्ये कोबी लागवड केली होती, पण आज असं झालंय की उत्पन्नाच्या याच्याने 1 रुपया कंद हे कोबीचा जातोय। मी 5 एकर मध्ये जवळपास 50,000 रुपये एकरी खर्च केला होता। माझा खर्च तर जाऊ द्या, आता काढणीचा खर्च पण मला परवडणार नाही, त्यामुळे मी आज याच्यावर मी नांगर फिरवून या हे केलेलं आहे, कारण की मला काढणी पण परवडणार नाही, याच्या पुढचं त्याचा संगोपनचा खर्च पण नाही परवडणार त्याचा, त्यामुळे मी आज हे केलेलं आहे। शेतकऱ्यांची वारंवार केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, हे वारंवार जे शेतकऱ्यांविषयी धोरण निश्चित करत नाही किंवा शेतकऱ्यांविषयी जे आपुलकीचं कुठलंही एक करत नाही, त्यामुळे एकटा बाजूला कांद्याचा भाव नाही, कापसाला भाव नाही, आणि राज्य सरकार म्हणतंय, एकनाथ शिंदे साहेब म्हणताय की आपलं सरकार आहे, जनतेचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, आणि ह्या शेतकऱ्याला आज ते वाऱ्यावर सोडून या असं आज माझ्यासारखा शून्य शेतकरी सुद्धा ह्या याच्यावर परिस्थितीवर आलेला आहे की मला सुद्धा आज का माझ्या पिकांवर नांगर फिरवायला लागतं। याच्या अगोदरही मी टमाटा असेल किंवा भेंडी असेल याच्यातही मला लॉस झालेला आहे, पण आज कुठेतरी एक शेतकऱ्याला निसर्गाच्या याच्यातनं बाहेर निघताना दिसतो, पण राज्य सरकार असेल किंवा व्यापारी वर्ग असेल याच्यातनं कुठे पण शेतकऱ्याला खाली खेचण्याचं, पण आजकालचा युवा शेतकरी आम्ही सुज्ञ शेतकरी आहोत, आम्ही आत्महत्या करणार नाही, आमच्या घरच्यांची झोप उडवणार नाही, तर आम्ही सरकारला जाग आणून देऊ, आणि वेळ पडल्यास पुन्हा एकदा शेतकरी पुन्हा महाराष्ट्रामध्ये संपावर जाईल। नाशिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।